ओके देन आता पेज नंबर 37। आता आपण पूर्ण आपला लेसन झालेला आहे, मग वीकली मार्केट आणि जे ट्रान्सपोर्ट आहे, ट्रान्सपोर्ट म्हणजे साधन, कशाचं साधन, दळणवळणाचं साधन, म्हणजे ते सामान ने आण करण्यासाठी लागणारं, तर हो त्यांचा परस्परांशी संबंध असतो, कारण त्या वस्तू आणण्यासाठी त्यांना काय लागत असतं, हां एक तर ते बैलगाडीवर आणू शकतील जवळच्या जवळ असेल तर, आणि दुरून जर सामान घेऊन यायचं असेल तर ते कशाने, टेम्पोने वगैरे ते आणू शकतात। नाऊ ट्राय दिस, फाइंड द नेम्स ऑफ पर्सन्स प्लेसेस, पर्सन्स म्हणजे व्यक्ती, प्लेसेस जागा, रिलेशन्स नातं, एनिमल्स हां रिलेशन्स, हां पर्सन PERSONS पर्सन्स म्हणजे व्यक्ती, त्यानंतर प्लेसेस PLACES प्लेसेस म्हणजे ठिकाण, म्हणजे नेमकं ते कुठे आहे काय आहे हे आपल्याला कळतं, त्यानंतर रिलेशन RELATION रिलेशन, रिलेशन म्हणजे नातं, तुमचं कसं नातं आहे तर, आणि एनिमल्स अँड व्हेजिटेबल्स हिडन इन द पजल्स अलॉंग साईड, अलॉंग साईड म्हटलं तिथे बाजूला हे तुम्हाला दाखवलेलं आहे पजल आहे हे। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला नावं शोधायची कशा कशाची, पर्सनची, प्लेसेसची, रिलेशनची, व्हेजिटेबल्सची आणि ॲनिमल्सची। जसं फर्स्ट लाईन आहे जी स्टँडिंग लाईन आहे ना, असा तो बॉक्स आहे तिथे, त्यामध्ये अशा 1 2 3 4 5 6 7 सेवन लाईन्स दिलेल्या आहेत त्यांनी, 1 2 3 4 5 6 7 मग इथे SPINACH स्पिनॅच, मग जसं हे एक स्पेलिंग म्हणजे कशाचं आहे स्पिनॅच, स्पिनॅच म्हणजे पालक आहे ना, पालक, तर हे एक स्पेलिंग झालं। मग आता हे कशाचं झालं, व्हेजिटेबलचं झालं, तर असं तुम्हाला शोधायचंय, तर हा तुमचा आहे होमवर्क, तुम्हाला हे होमवर्क कराय, होमवर्क मध्ये करायचं आहे। मग आता तुम्ही ते शोधलं तर काय करायचं, त्या नावाला जे आहे तो पेन्सिलीने असं सर्कल करायचं किंवा अशी रेष ओढायची, ठीक आहे, आणि तुम्ही मला हे जे आहे सगळं हे होमवर्क मध्ये व्हॉट्सअपला जेव्हा मी ग्रुप ओपन करते संध्याकाळी त्यावेळी फोटो काढायचा आहे, आणि ते तर तुम्हाला माहितीच आहे कशा प्रकारे पाठवायचे तर आपल्याला, तर तुम्ही मला होमवर्क मध्ये सेंड करायचं आहे। नाउ व्हॉट वी हॅव लर्न, अभी आता आपण काय काय बघितलेलं आहे ह्याच्यामध्ये, पहिलं लक्षात ठेवायचंय, मेनी सेटलमेंट्स मर्ज टुगेदर, MERGED मर्ज, मतलब याचं मीनिंग काय होतं, ज्या सेटलमेंट्स आहेत ना तर त्या काय आहेत, एकत्र एकमेकांशी रिलेटेड आहेत, एकमेकांवर त्या अवलंबून आहेत। आर फॉर्म अ विलेज, आणि एकमेकांशी संबंध असल्यामुळेच काय झालं, सगळ्यात पहिले विलेज तयार झालं। पूर्वी आपण बघितलं काय करत होते, भटकंती करत होते, मग भटकंती करता करता त्यांना कळलं काय, लक्षात आलं त्यांचं, आधी ते कंदमुळं वगैरे खायचे हो ना, मग त्यांचं असं लक्षात आलं की आपण ही जर बी जमिनीमध्ये मातीमध्ये पेरली तर त्याचं झाड येतं, आणि मग ज्या ठिकाणी रिव्हर आहे, नदी आहे, आणि सॉइल जी आहे, सॉइल म्हणजे माती, ही कशी पाहिजे जमिनीला, जमिनीला पोषक असं असेल तर तिथे पीक भरघोस येतं, आणि म्हणून त्यामध्ये विलेज तयार झालं। एज फार्मिंग डेव्हलप, जसजसा फार्मिंग डेव्हलप झालं म्हणजे शेतीचा जसजसा विकास झाला, पीपल हॅड टू डू डिफरंट काइंड ऑफ वर्क, आणि जसजसा विकास झाला शेतीचा तसतसं लोकांच्या गरजा पण वाढू लागल्या, है ना,
आणि मग त्यांना कळून चुकलं की आपण एकानेच म्हणजे सगळ्यांनीच शेती हाच व्यवसाय करणं योग्य नाही. मग प्रत्येकाने वेगवेगळ्या काय केलं, वेगवेगळ्या प्रकारचं काम करायला सुरुवात केली. आपण बघितलं तर कोणी शेती करू लागलं, कोणी शेतीसाठी लागणारी अवजारं जी आहे ती तयार करू लागले, कोणी भांडे बनवू लागले, कोणी सुताराची कामं करू लागली, कोणी सोनाराची कामं करू लागली, अशा वेगवेगळी कामं तयार झाली. सम प्लेसेस बिकम नोन फॉर देअर हिस्टॉरिकल बिल्डिंग. हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक बिल्डिंगांमुळे, ऐतिहासिक बिल्डिंग्स म्हणजे आपण त्याला म्हणतो इमारतीमुळे, ऐतिहासिक इमारतींमुळे ती जी जागा आहे ती फेमस झाली म्हणजे प्रसिद्ध झाली. अ प्लेस गेट्स इट्स रिनोम फ्रॉम दी इट्स पीपल अँड देअर इम्पॉर्टन्स डीड. मग लोकांच्या असं लक्षात आलं, काही काही इमारतींची खूप जुन्या असल्यामुळे पडझड झाली, मग त्यांनी त्याला काय केलं, जो भाग पडला आहे तो नवीन बांधकाम करायला सुरुवात केला, म्हणजे त्याला म्हणतात रिनोव्हेशन, नवीन करणे. म्हणजे पूर्ण बिल्डिंग उद्ध्वस्त करून करायचं नाही, तर जी बिल्डिंग आहे त्यातला जर एखादा कोपरा पडला असेल तर तो त्याला व्यवस्थित करायचा, त्यात सुधारणा करायची, आणि मग ती बिल्डिंग जशी आहे तिला, त्या इमारतीला जतन करून ठेवायचं, हे त्यांच्या लक्षात आलं. इसेन्शियल्स आयटम्स आर अवेलेबल इन अ मार्केट. आणि जो आठवडे बाजार असतो त्यामध्ये सगळं मिळत असतं, त्यामध्ये सगळं गोष्टी मिळत असतात. हे त्यांच्या ज्या डेली नीड्स आहे ते त्याच्यावरती अवलंबून असतात. आता क्वेश्चन नंबर जो बी आहे तो लिहायचा आपण, पहिले तो सॉल्व्ह करणार आपण. आणि जो ए आहे क्वेश्चन, त्याचे क्वेश्चन आन्सर्स जे आहे मी तुम्हाला आज सेंड करणार, ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहे. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड. डॅश इज नोन फॉर फोर्ट रायगड. रायगड की वजह से कौन सा गाँव पॉप्युलर है, कौन सा प्रसिद्ध है, तो फर्स्ट का आंसर है रायगड. फर्स्ट का क्या आंसर है, रायगड, आर ए आई जी ए डी. लिखा सबने रायगड. सेकेंड, मैं बस आंसर ही लिख रही हूँ. सेकेंड, पीपल इन विलेज आर डिपेंडेड ऑन द डैश मार्केट. कौन से मार्केट पे है डिपेंड, किस पे है, कौन से मार्केट पे डिपेंड है वो, वीकली मार्केट, डब्ल्यू डबल ई के एल वाई, वीकली. फिल इन द ब्लैंक्स में आपको वो लिखना है. ओनली टू फिल इन द ब्लैंक्स, ओनली टू क्वेश्चन आर देयर जो मैं आपको सेंड करूंगी व्हाट्सएप पे. अभी वो एक्टिविटीज दी हैं, अगर आपको टाइम है तो आप कर सकते हैं. क्या करना है, फाइंड आउट अबाउट द हिस्टोरिकल बिल्डिंग्स इन योर नेबरहुड. आपके गांव के पास या फिर आपके गांव में कुछ ऐसी ऐतिहासिक इमारत है क्या, ये आपको अगर होगी तो उसका नाम जो है लिखना है, और उसका पिक्चर अगर आप ले सकते हैं तो उसका फोटो निकाल के फिर आप नोटबुक में लगा के उसका नेम लिखना है नीचे, वो भी मुझे व्हाट्सएप पे सेंड कर सकते हैं. सेकेंड है, फाइंड आउट सम इंफॉर्मेशन अबाउट योर ओन टाउन विलेज और सिटी. ये तो हर एक को करना है, अपने टाउन के बारे में, विलेज के बारे में, कैसे नाम पड़ा अपने विलेज को, तो ये आपको लिखकर 5 lines तो भी लिखना है और मुझे सेंड करना है. अपनी ही नोटबुक में लिखा तो भी चलेगा, ठीक है. नाउ अवर 7 lesson, मैं अभी अपना 7 lesson स्टार्ट करूंगी, ठीक है. अवर विलेज अवर सिटी. कोई जो विलेज में रहता है वो बोलेंगे विलेज, गांव, और अगर सिटी में रहते हैं तो सिटी. अभी यहाँ पे पिक्चर्स दिखाए हैं, ये देखो, ये पिक्चर में क्या है, मिडल में रिवर है ना, मिडल में रिवर है. रिवर के ये साइड में, एक बाजू में, लेफ्ट साइड में जो है वहाँ पे विलेज दिखाया हुआ है, और जो राइट साइड है वहाँ पे क्या दिखाया हुआ है, सिटी दिखाई हुई है, ठीक है. अभी अगर आप इसको देखेंगे, मैं क्यों स्टार्ट कर रही हूँ, क्योंकि आपको
उसको देखना है, और वो पिक्चर दोनों पिक्चर को देख के वहां पे कुछ क्वेश्चन है। देखो किस तरह से, दिस पिक्चर शोन अ विलेज एंड अ सिटी, स्टडी द पिक्चर्स केयरफुली, केयरफुली वो पिक्चर्स देखने हैं, एंड लर्न अबाउट द डिफरेंस बिटवीन अ सिटी एंड अ विलेज बेस्ड ऑन द फॉलोइंग पॉइंट्स। अभी कौन से पॉइंट पे दोनों विलेज और सिटी को देखना है आपको? फर्स्ट हाउसेस, देखो जो विलेज है वहां के कैसे है, हर एक का खुद का पर्सनल हाउस रहता है ना, छोटा सा घर रहता है, उसके आगे क्या रहता है आपल्या जागेच्या समोर थोडस अंगण असत है ना, त्याच्यात ओसरी परसात आपण बसत असतो सगळेजण, हिवाळ्यामध्ये उन्हामध्ये बसत असतो, किंवा उन्हाळ्यामध्ये संध्याकाळच्या वेळी सगळेजण बाहेर बसतात, छान वाटतं की नाही हाऊसेस। आणि शहरांमध्ये बघितलं तर बिल्डिंग असतात, जो तो आपल्या आपल्या घरामध्ये असतो है ना, मोठमोठ्या बिल्डिंग असतात। त्यानंतर ड्रेसेस बघा, बाया स्त्रियांची जर आपण ड्रेस बघितले, पुरुषांचे जर ड्रेस बघितले, तर विलेज मधल्या आणि शहरांमधल्या। आता शहरामध्ये सगळ्यांना जॉबला जावं लागतं, नोकरीला जावं लागतं, पटापट निघावं लागतं, ट्रेन पकडावी लागते, आणि म्हणून त्यासाठी ते काय करतात, स्त्रिया ज्या आहेत त्या ड्रेस घालतात, पुरुष पण जीन्स आणि पॅन्ट घालतात। आणि आपण विलेजमध्ये बघितलं तर आपले आजोबा वगैरे काय घालतात, धोती कुर्ता घालतात हो ना, आणि बाबा पण नेहरू शर्ट पायजमा वगैरे घालतात तुमचे। त्यानंतर आजी असते, ती काय घालते, नऊवार पातळ नेसते, आणि आई असते तिची साडी असते, हा फरक आहे। त्यानंतर मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, बघा तुम्हाला रस्त्यावरून काय काय धावताना दिसतंय विलेजेसमध्ये, हां तर विलेजमध्ये आपल्याला काय दिसतंय, बैलगाडी दिसते आहे, दिसते ना बैलगाडी, त्यानंतर बसेस दिसतात आहे, कोणी लोटगाडीवरती सामान नेत आहे, त्यानंतर ट्रक दिसतात आहे। आणि जर शहरांमध्ये बघितलं तर मोटरसायकल, व्हॅन, कार हे आपल्याला दिसतं। त्यानंतर इंडस्ट्री, शहरांमध्ये कोणती इंडस्ट्री आहे का, शहरा आपल्या खेड्याच्या जवळ विलेजच्या जवळ इंडस्ट्री असते एखादी, आणि शहरांमध्ये तर भरपूरच असतात। त्यानंतर फॅक्टरीज, हे झालं एक। त्यानंतर अपार्ट फ्रॉम दिस, या सगळ्या गोष्टी सोडून लिस्ट द थिंग्स यू हॅव सीन इन द सिटी अँड द विलेज, या व्यतिरिक्त अशा काही गोष्टी आहेत की शहरांमध्ये आणि खेड्यामध्ये विलेजेसमध्ये असतात, तर त्या तुम्हाला बघा। आता विलेजमध्ये प्रायमरी हेल्थ सेंटर आहे ना, वाडेगाव तिथे लिहिलेलं आहे पाटी, आणि इकडे काय असतं, मोठे मोठे हॉस्पिटल्स असतात है ना, आपल्या गावामध्ये छोटंसं मंदिर असतं, सगळेजणं तिथे जमतात आरती असली तर हो ना, म्हणजे सगळेजणं एकीनी राहतात, आपलं गाव म्हणून राहतात। शहरांमध्ये जो तो ज्याच्या त्याच्या व्यवसायांमध्ये, बिझनेसमध्ये, नोकऱ्यांमध्ये इतके मग्न असतात की त्यांना खरंच वेळ मिळतो का? खूप सारे मंदिर असतात पण ते येऊ शकतात का? नाही, ज्याला जसा वेळ असेल तसा तो येतो। पण आपल्या विलेजमध्ये, आपल्या गावामध्ये एक शिस्त असते, संध्याकाळ झाली की बरोबर हरिपाठाला सगळेजण जमतात। हे शहरांमध्ये खरंच माहिती आहे का सगळ्यांना हरिपाठ वगैरे? मला नाही वाटत कोणाला माहिती असेल म्हणून। चालेल, ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या दोन चित्रांचं जे आहे ते निरीक्षण करायचं आहे। ठीक आहे, बघा पेज नंबर 14, बघा ना किती टाइम, तिथे तुम्हाला काही पिक्चर्स दाखवलेले आहे, 10 मिनिट झाले ना, ओके बघा तिथे तुम्हाला पिक्चर्स दाखवलेले आहेत। आता राहिलेला जो धडा आहे, पाठ आहे, तो आपण नेक्स्ट पीरियड मध्ये बघूया। ठीक आहे, हॅव अ नाईस डे, बाय बाय। स्टॉप करा ना।